नमस्कार मंडळी मी रुपाली ढेरे आणि मराठी नाव मध्ये आपले स्वागत तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आणि ही कविता पाठवली आपल्याला आवळगे नागनाथ धोंडीबा यांनी आळंदी तालुका बिलोली जिल्हा नांदेडवरून तर पाहूया यांची कविता मंदिराचे कळस गगनाला भिडले मंदिराचे कळस गगनाला भिडले शाळेचे बांधकाम देणगी वाचून आणले दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला शालेय पोषण आहार नुसताच नावाला देवाचा दरवाजा चांदीने मडला देवाचा दरवाजा चांदीने मडला शाळेचा दरवाजा पाण्याने सडला मंदिरातील झुंबराला हिऱ्या मोत्यांचे खडे मंदिरातील झुंबराला हिऱ्या मोत्यांचे खडे शाळेच्या भिंतींना पडू लागले तडे मंदिरात जाऊन लोक पोथीपुराण वाचतात मंदिरात जाऊन लोक पोथीपुराण वाचतात शाळेच्या ग्रंथालयात उंदीर मामा नाचतात मंदिराच्या दानपेटीत गुप्तदान करतात मंदिराच्या दानपेटीत गुप्तदान करतात शाळेच्या देणगीची पावतीच मागतात दरवर्षाला देवाची भरोतात यात्रा दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा पालक मेळाव्यात फक्त पालक सत्रा पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार कंट्राती शिक्षकांची होऊ लागली उपासमार न खाणाऱ्या देवाला पंचपक्वानांचा घास न खाणाऱ्या देवाला पंचपक्वानांचा घास शाळेतील खिचडीचा भाताचा हो येई नवास आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास शिकले सवरलेले तरुण तरुणीच करू लागले आता उपवास शिकलेले तरुण तरून, तरुणीच करू लागले आता उपवास तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची कविता अशाच छान छान कविता आमच्याशी शेअर करा आणि कविता शेअर करण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा नंबर आहे एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा 12, नव्याण्णव